अगं हे काय काय मलाच काय विचारतीयस काय म्हणून? हा एवढा पसारा काढून ठेवलाय त्याबद्दल विचारतीये. हे जेवढं माझ्या हातात आहे तेवढं तरी आवरण्याचा प्रयत्न करते. आदिती अगं असं का बोलतेस? संसाराची विस्कटलेली घडी सावरणं आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. शांतपणे बस. आदिती तू खूप विचार करतेस. हे बघ आम्ही आहोत ना, तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे. ऑफिसला नाही जायचं तुला? नाही नाही आज घरीच थांबते. मला कळतंय ग, पण मला सांग असं दिवसभर खोलीत बसून काही मिळणार आहे का? आपल्याला आपली कामं करायलाच हवीत ना. मोठ्या भाई इच्छाच होत नाहीये रूम बाहेर यायची, आणि यावेळी तर सीटची बाजू घेऊन कोणापुढे त्याला माफ करा असं सांगण्याची हिंमत सुद्धा होत नाही. लाज वाटतेय मला. आदिती मला कळतंय ग, माझा देखील राग अजून शांत झाला नाहीये सिद्धूवरचा, पण यात तुझी काहीच चूक नाहीये ग. ज्याला खरोखरच काही वाटायला हवं तो मोकाट घरभर काही घडलंच नाही असा आवाणच फिरतोय. अजूनही काहीतरी सुरूच आहे का तुझ्या डोक्यामध्ये? जे काल जे काही झालं ते सगळं विसरलंस? नेमकं काय झालं तेच मला काही कळत नाहीये. प्लीज तुम्ही तरी सांगा ना काय झालं. काय झालं? तात्यांची कॉलर पकडून तुझा हिस्सा मागायचं तू बाकी ठेवलंयस. बाकी सगळं बोलून मोकळं झालायस तू. काय हवं तर कुणालाही विचार, पण मुळात तुझ्याशी कोणी बोलेल असं मला तरी वाटत नाही. असं का वाटतं तुम्हाला? कारण तू सगळ्यांना इवन तात्यांना सुद्धा बोलून मोकळा झालायस. तू ना फक्त पल्लुवाकीवरती आवाज चढवून बोल. हा तुला बोलता येत नाही म्हणून तुला या घरात महत्व नाहीये. तुला ना तुझे निर्णयच घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट तात्या आणि आप्पा यांना विचारूनच करतो. साई काकीने तुला मोकळं तरी सोडलं तरी तू काय करणार आहे? गोड्यातच जाणार ना? या सिद्धार्थ देशमुखला वाटत का ते पंख छाटून टाकलेत म्हणून? काल जे घडलं त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला होतो, पण जी चूक मी केली तीच तू करते. प्रत्येक वेळी सिद्धूला पाठीशी घालतेस. खर तर माझे संसार कमी पडले आणि या सगळ्याचे परिणाम बायको म्हणून तुला भोगावे लागतात. सिद्धू चुकतो याची जाणीव त्याला कधी होणार आहे कोणास? मी सगळ्यांना खूप दुखवले. आत्ताचा तो आणि सगळ्यांची माफी मागतो. सिद्धार्थ सिद्धार्थ हे बघ वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे, साहजिकच आहे. पण तू जे काही केलंस ना काल ते तुला अमेरिकेच्या जवळ नेऊ शकत. नाही सर, माझ्या अशा वगैरे या घरात राहणं सुद्धा कठीण होईल माझं. सिद्धार्थ काय मूर्ख मृगा या, म्हणजे काल हे जे काही सगळं केलं ते असं फुकट वाया घालवणार आहे का? आदितीने खूप मोठी चूक केली, नवरा म्हणून या मूर्खाची निवड केली. योजलेस मोठ्या बाई तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. सीटचं अमेरिकेचं स्वप्न त्याच्याकडून हे सगळं करून घेते. आणि मोठ्या बाई काहीही झालं तरी मी सिडला या कुटुंबापासून तुटू देणार नाही. पण आता लगेच त्याच्या कलानं घ्यायला जाऊ नकोस. त्याला त्याची काम करू दे. मोठ्या बाई कसं आहे ना, आता आपण दोघी सेम सिच्युएशन मध्ये, म्हणजे
आपल्या मनात सेड विषयी खूप प्रेम आहे आणि तो असं वियर्ड वागतोय, विचित्र वागतोय, म्हणून राग सुद्धा आहे. मी तुला समजवायला आले आणि तूच माझे डोळे पुसते. भूक तर खूप लागली पण इथे कोणीच नाही आणि कोणाला हाक पण मारू शकत नाही. जाऊ दे, माझं मीच घेतो. सोडणारच नाही मी. किती हाकलला तरी परत परत आपल्याकडेच येते. तू हो ते भूक लागली होती म्हणून ते घेत होतो, तर थाळी बाजूला गेली तर गरम लागेल म्हणून ते सगळी थाळी पडली. देते मी. पल्लू की सॉरी. सॉरी काय त्यात, उचलेन मी नंतर. नाही नाही, त्यासाठी नाही. काल मी जो काय बाळाकाकाचा अपमान केला त्यासाठी मला माफ कर पल्लू. नाही म्हणजे खरंच आहे, मी थोडं जास्तच बोलून गेलो पण खरं सांगतो मी, मला बाळकाकाचा अपमान करायचा नव्हता. मला खरंच मनापासून वाटतं की त्याचं हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न पुरं व्हावं म्हणून. किती दिवस असं गुळपोळीमध्ये छोटंसं क्लिनिक चालवणार ना तो पल्लू आकी. अगं खरंच खूप हुशार डॉक्टर आहे तो, त्याने त्याचे निर्णय घ्यायला हवेत ना. असो, तस अगदी चुकीचंही नाही बोललायस तू. म्हणजे खरंच ठिणगी पडली. हुशार आहेस, चांगलेच मार्क मिळणार आहेत तुला. हो पण त्या कळाला आधी रिझल्ट तरी पाहायला हवा ना. तर एरर दाखवतो. युवराज एक काम कर, बॅग जा आणि परत त्या वेबसाईट वर क्लिक कर. अरे इंटरनेट इश्यू असेल. इतकं कळत ना रे युवराज तुला. नमा नमा, हे बघ नमा, तुला 92% मिळाले. अभिनंदन नमा. आता लवकरच पुढच्या ऍडमिशनच्या तयारीला लागायला लागेल बाई आपल्याला आता. नानी अहो, हे शेवटचं वर्ष होतं आपल्या नमाचं, झाली आता ग्रॅज्युएट ती. हो विसरलेच मी, पोर लहानच वाटते ग अजून. नाही तुम्ही पण ना नमा. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन नमा, अभिनंदन. अभिनंदन. ओरिजिनल देशमुख म्हणून देशमुखांचं नाव राखलंयस तू. नमा बाळा, कॉंग्रॅच्युलेशन. खूप खुश आहे मी आज. बोल तुला काय हवं, तू म्हणशील ना ते आणून देईल मी आज तुला. गिफ्ट सेलिब्रेशन सगळं नंतर, आधी नमाच्या मामांकडे फोन करा, तिकडे ताई आणि बापूंच्या जीवाची नुसती घालवेल सुरू असेल. मी लगेच लावते. हॅलो. हा ससूबाई. नमा. मला खात्री होतीच, हुशार आहेस तू, चांगले मार्क्सच मिळणार तुला. नमा कॉंग्रॅट.
कॉन्ग्रॅच्युलेशन. अभिनंदन नमा. खूप मोठी हो. नमा. खूप मोठी हो. हे बघ, मला माहिती होत की निकाल चांगलाच लागणार आहे, म्हणून अर्चनाला आधीच पेढे आणायला सांगितले होते. देवाजवळ पेढे ठेवते आणि मग तुझं तोंड गोड करते काय. नमा नमा नमा. आता मस्त सेलिब्रेशन करूया आपण. हा अगं, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. चांगल्या मार्काने पास झालीये ना ती. पण पल्ले, तुझं काय, पुतणीचं शिक्षण सुद्धा पूर्ण झालं तरी यांचं अजून ग्रॅज्युएशन काही पूर्ण होईना. पल्ले, कधी मिळणार ग तुला डिग्री? नाही, तू असं कर, तू आहे ना आता नमाकडेच क्लास लाव. बघ बाई, तिने शिकवून तरी पास होतीयस का ते. हिला काय झालं? काय नाही ग, मनावर घेतलं असेल तिने. आता वर जाऊन लगेच अभ्यासाला बसेल बघ. अभिनंदन. आज खूप दिवसांनी ओरिजिनल देशमुख असल्याचा अभिमान वाटतोय. नाहीतर काय, नाव घालवणारे ओरिजिनल देशमुख सुद्धा आहेतच की आता. सावऱ्याला वेळ द्यायला हवा ना. हो दीदी, पण मी जे काय वागलो ना त्याच मलाच वाईट वाटत. स्वतःची लाज वाटायला लागली. तुला तुझी चूक कळली आहे ना, मग त्यातच आलं अरे सगळं. थोडा वेळ दे, सगळं नीट होईल. तू इथे ये, बस इथे बस. बघितलं असतं ना मग कशी वागते माझ्या बरोबर. बाकी त्यांचं समजू शकतो ग, पण माझी लाडकी बहीण तिचं असं हे वागणं मला नाही सहन होत. आपली माणसंच रागावतात ना आपल्यावर. बघ, तू असं समज की ही फेज आहे तुम्हा भावा बहिणींमध्ये. काही दिवसांनी ही फेज पण संपेल आणि मग नमा तुझ्या बरोबर आधी सारखं वागेल. खर तर हीच लायकी आहे माझ्या. मी घरातल्या इतक्या वेळा त्रास दिलाय ना, ते मला तर माफ करणं अशक्य. सिडारे, असं का बोलतोयस तू? जे खरं ते बोलतोय. नमा काहीच चुकीचं वागत नाही. शांत हो, आपण करूया सगळं नीट. हा मूर्ख काय करतोय, रडतोय का? हा सिद्धार्थ बहुतेक आता नमत घेणार. माझ म्यात खोटं निघालं. नाही, ह्याच्याशी बोलायला हवं, नाहीतर प्लॅनला बरी सुरुवात झाली, सगळी बिघडवून ठेवेल हा सिद्धार्थ. ब्याही, पेढे घ्या ना. हो, दसकायला काय झालं? नाही बा, काही नाही, सहज. बाय द वे, हे पेढे कसले? अहो, आमची नमा उत्तम मार्काने पास झाली. वा, कॉंग्रॅच्युलेशन. पेढे नाही काय होणार? पार्टी करायला पाहिजे. पार्टी हो करूया की? खरपुडी शिरायची, मस्त पार्टी करूया. वा, चालेल. सर बैवाजी, तुम्ही असे डायरेक्ट का उभ्या? या ना.
तुला काय वाटलं? डोळे पुसले म्हणजे मला काही कळणार नाही. सिद्धू, हे घर, या घरातली माणसं इतकी कमकुवत नाहीये की ते मनात रात धरून ठेवतील, आणि हे मी तुला पटवून देईल. पल्लू, हे काय चाललंय तुझं? दिसतंय ना, पुस्तकं गोळा करते तरी विचारताय. मला दिसतंय, पण तू का गोळा करतेस? कारण मला काही जमत नाहीये. अरे जमेल ना, कोण म्हंटल नाही जमत आहे? जमेल हळूहळू. हळूहळू इथे आयुष्य हळूहळू चाललंय. मुळात ना ह्या सगळ्याची गरजच नाही आता. म्हणजे मला जमवून घ्यायचंच नाहीये. पल्लू, हे तुझं काय आता नवीन? नवीन नाही, हे जुनच आहे. का फक्त तुमची इच्छा आहे म्हणून मी जबरदस्ती शिकत राहायचं? पल्लू, मला सांगशील तू नेमकं काय झालंय ते? माझं ठरलंय, मला शिकायचं नाहीये, विषय संपला. दरवेळी मीच का सहन करायचं? कधीतरी माझ्या जागी येऊन विचार करा, म्हणजे समजेल तुम्हाला. अरे हो, पण तू आधी शांत हो. हे बघ, आपण बोलून हे सॉल्व्ह करू सगळं, ओके? मला सांग, हे असं इथपर्यंत पोहोचून हे सगळं सोडण्याची काय गरज आहे? गरज आहे, मला आता हे सगळं नाही सहन होत आहे. माझं ठरलंय. पल्लू जरा पल्लू, अरे पल्लू ऐक तरी. पल्लू, कुठे घेऊन चाललीस पुस्तक? पल्लू ऐक तरी माझं. पल्लू, मी काही ऐकणार नाहीये. इतके दिवस तुमचं ऐकून इच्छा नसताना सुद्धा अभ्यास करतच होते ना. रात्रंदिवस या पुस्तकात टोकं खुपसून बसलेले असायचे. काय उपयोग झाला? काही नाही. मला नाही शिकायचंय, मला नकोची पुस्तक. एक मिनिट, काय रडाओरडा चाललाय तुमचा? आणि हे काय, ही पुस्तकं घेऊन कुठे निघालीस? रद्दीत विकायला. पल्लू, बाकी का विकतेस तू पुस्तक? कारण मला शिकायचं नाहीये. सेम, मला पण नाही शिकायचंय. मग मी पण विकू मग माझी पुस्तक? दुमन्या, पुस्तक विकायची आहे? गाढवा, मग मोठा झाल्यावर काय करणार आहेस? पल्लू काकी पण नाही शिकत आहे ना. अरे दुमन्या, अरे त्यांची गोष्ट वेगळी आहे. तू लहान आहेस की नाही अजून? तेच तर, ती मोठी असून तिला अभ्यास जमत नाही, मग माझ्यासारखे लहान मुलाला कसं जमणार अभ्यास? हे पल्लू काकी, मी पण विकू का माझी पुस्तक? तू काही कर, मला नको सांगूस. आत्ताच चालली का स्क्रॅप मध्ये पुस्तक द्यायला? हो. थांब, मी पण माझी पुस्तक आणतो. हा दुनिया, तुझ्या पुस्तकांचं काय करायचं ना ते तुझं तू बघ, मला नको सांगू. बाजूलो, रद्दीवाला पुस्तकं दिल्यावरती पैसे देतो का? जेवढी पुस्तकं असतील तेवढे देतो. बाजूलो, मग बघून तुझी पुस्तक घेतली मला जाऊ दे. पण मला बाजूलो ना दुनिया, काय चाललंय तुझं? काय केलं हे? तुला ना अजिबात शिस्त नाहीये. बघावं तेव्हा घरात नुसता धुमाकूळ घालत असतोस. दुमन्या, अरे कळत नाही का तुला? अरे तुला स्वतःच डोकं आहे की नाही? त्यांनी पुस्तकं विकायला काढली, मग तूही विकणार का? अरे माझ्यासारखा बनू नको रे. याला विचार, त्याला विचार, मग स्वतःचा निर्णय घे. अरे स्वतःच डोकं वापर. तुला ना तुझे निर्णय घेता येत नाही. प्रत्येक गोष्ट तात्या आणि आप्पा यांना विचारणच करतो. अरे तू आहेस ना, तू त्यांच्या हंटरवर जाणार आहे ना? नंदी बोले, नंदी बोले. पुस्तकं विकायला चल, अभ्यास कर, चल मारू नका. त्याला चांगला पडवला पाहिजे. काय ग तू, तो लहान आहे. तुझं काय, तू का चालली रद्दीत पुस्तकं विकायला? कारण मला नाही शिकायचंय. पल्लू, तुला शिकायचं नसेल तर शिकू नको, पण असा भीतीचा अपमान मला केलेला चालणार नाही. तर उचल आणि आतमध्ये नेऊन ठेव. उचला, आता ही पुस्तकं खोलीतच राहणार, म्हणजे करा अभ्यास. ह्या घरात कधीच कुणाला स्वातंत्र्य मिळालं नाही का ते आता कळतंय.